श्री महाराष्ट्र राज्य यांचेही आभार, माननीय आमदार इम्तियाजी जलील साहेब लोकसभा सदस्य यांचेही आभार, तसेच सीपी सिंह निखिल गुप्ता यांचेही आभार। सो मच, चलो थैंक यू, चलो काका सर का थोड़ा दादा गायब दिख रहे से। हर घर तिरंगा, वंदे मातरम, वंदे भारत माता की, भारत माता की, बोलो 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 भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। राज्य ध्वज को सलामी देंगे, राज्य सलाम सलामी छत बोलो खाली करा। अरे चला, थैंक यू। मराठी सर्वप्रथम हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या सगळ्या जिल्हावासियांना मी शुभेच्छा देतो। मित्रांनो, आजादी का अमृत महोत्सव आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेत। स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक महोत्सव साजरा करावा असं माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सगळ्या जनतेला आवाहन केलं। आणि मला खूप आनंद होतोय की औरंगाबादची सगळे नागरिक याच्यामध्ये खूप उत्साहाने सहभागी झालेले आहेत। मित्रांनो, आज आपण सर्वजण आपापल्या घरावर सकाळी आपण ध्वज लावलेला आहे। हा ध्वज आपण 15 ऑगस्टपर्यंत घरावर तसाच राहणार आहे। ध्वज काढण्याची आवश्यकता नाही, फक्त शासकीय कार्यालय, दुकानं, आस्थापना याच्यावर लागलेले ध्वज आपल्याला सायंकाळी उतरावे लागतील। आपण या उपक्रमामध्ये अनेक गोष्टी केल्यात। जिल्हाभर आपण प्रभात फेऱ्या काढल्या, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाटकाच्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वृक्षारोपण असे अनेक कार्यक्रम केले।
आज त्याचाच एक भाग म्हणून आपण या सिटी सेंटरला या जागेला आपण इथून पुढे सिटी सेंटर म्हणून म्हणणार आहोत। या ठिकाणी 100 फुटी स्मारक ध्वजाची आज आपण लोकार्पण केलेलं आहे माननीय राज्यमंत्री वित्त भारत सरकार कराड साहेबांच्या हस्ते। आणि मी खास करून आभार व्यक्त करेन की हा ध्वज मला माझे मित्र डॉक्टर राकेश बक्षी डीके फ्लॅग फाउंडेशन यांनी CSR माध्यमातून दिला, त्यामुळे औरंगाबादच्या सौंदर्यामध्ये इथल्या पर्यटनामध्ये एक नवीन वृद्धी झाली। इथं एक आपण छानसं ॲम्फीथिएटर डेव्हलप करणार आहे ज्याच्यामुळे 9 कलाकारांना इथं येऊन त्यांची कला दाखवायची संधी मिळणार आहे आणि रात्री जे पर्यटक औरंगाबादमध्ये असतील त्यांना हँगआउट करण्यासाठी थांबण्यासाठी जागा राहील। यामुळं पर्यटन व्यवसायामध्ये जर पर्यटक जास्त काळ औरंगाबादमध्ये थांबले इथल्या व्यापार उद्यम हॉटेल व्यावसायिक यांना धंदा मिळेल रोजगार मिळेल असा जिल्हाधिकारी म्हणून माझा याच्यामागचा हेतू आहे। मी पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांना धन्यवाद करतो, याच्यामध्ये आपण खूप चांगला सहभाग दिला। खास करून धन्यवाद व्यक्त करतो 9 ऑगस्टसाठी की आपण ज्या दिवशी सामूहिक राष्ट्रगान केलं याच्यामध्ये जिल्ह्यातले 22,000 म्हणजे विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले, पालक सहभागी झाले आणि स्वातंत्र्याचा जयघोष आपण खूप मोठ्या प्रमाणात केला। चला तर मित्रांनो, हर घर तिरंगा हा उपक्रम आपल्याला 2023 राबवायचा आहे आणि फक्त एवढंच नाही तर आपण दैनंदिन जे कामं करतो ज्याच्यामध्ये झाडं लावण्याचं असेल, परिसर स्वच्छ ठेवण्याचं असेल, छतावर पडलेलं पाणी जमा करण्याचं असेल किंवा इतर अनेक उपक्रम शासनाचे उपक्रम जसं कोविड व्हॅक्सिनेशन आहे, लसीकरण आहे, या सगळ्याला भरभरून साथ देऊया। या सगळ्या माध्यमातूनच आपला तिरंगा उंच राहील ना हा देश बलवान होईल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा, जय हिंद। आणि आज जे हे सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे, त्यांनी नेहमीच त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे सरकार स्थापन करण्याकरता आहे। आणि आज राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांची अतिशय निकटवर्ती आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की शिंदे साहेब त्यांचा विचार करून त्यांना योग्य संधी देतील। पण त्यांच्या तुमचा वेगळा विचार केला जाऊ नये कारण संभ्रम निर्माण झाला असं काही नाही। त्यांनी ट्विट डिलीट पण केला त्याच्यामुळे त्याच्यावर काही आपण पुढे वरिष्ठांनी सांगितल्यामुळे डिलीट केलं। त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की शिवसेना आता धर्मशाळा नाही, कुणाला परतीचा प्रवास करता येणार नाही, आमच्याकडे प्रवेश ते एकनाथ शिंदे बरोबर आहेत आणि ह्या पुढे ते त्यांच्याबरोबर राहणार। अच्छा सर, उन्होंने हे भी बोला की काल 4 जिल्ह्यात जाऊन मोबाईल लिचेलो ना नांदेडला गेलो, परभणी जालना गेलो आणि संभाजीनगर राहतो, त्यामुळे या 5 जिल्ह्यात मी प्रत्यक्ष जाऊन आलेले सगळ्यामध्ये विविध शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेतलेल्या आहे आणि या सगळ्या गाठी भेटीमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय भयावह आहे। अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचं सोयाबीनचं कापसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सरकारने NDRFच्या नियमानुसार निकषानुसार मदत जाहीर केलेली, दुप्पट मदत जाहीर केली, पण तो NDRFचे नियम आताच्या घडीला कालबाह्य झालेले आहे आणि NDRFच्या निकषानुसार जर मदत द्यायची तर काही ठिकाणी 400 रुपये 500 रुपये सुद्धा हाताला येतील अशा प्रकारची ही शेतकऱ्यांची थट्टा हे सरकार करतंय। जनावरं वाहून गेलेली काही ठिकाणी, म्हणून जनावरं वाहून जात असताना त्याचा जर मोबदला पाहिजे असेल तर त्याला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पाहिजे, पण ते जनावरं वाहून गेल्यामुळे सापडत सुद्धा नाही, त्यामुळं शिरगंती जी जनावरची दरवर्षी होत असते त्याच्यानुसार जिथे जनावराचं वाहून गेलेलं आहे त्याच्यावर मोबदला मिळायला पाहिजे ही एक प्रामुख्याने शेतकऱ्यांनी मागणी केली। परंतु या ओल्या दुष्काळाच्या बाबतीत, ओल्या अतिवृष्टीच्या बाबतीत अतिशय भयावह स्थिती आहे, सरकारची मदत तुटपुंजी आहे आणि हे सरकार ही मदत देईल का नाही देईल अशा प्रकारची स्थिती आहे। फक्त 8 वर्षापासून मंत्री पद मिळावं म्हणून ते सातत्यानं प्रयत्नात आहेत। मी तर आई भवनचारी प्रार्थना करेल की त्यांना लवकरात लवकर मंत्रीपद मिळालं पाहिजे। त्याला असं की हर घर तिरंगा घर घर तिरंगा म्हणून प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या घरावरती तिरंगा झेंडा लावा। मी स्वतः या संभाजीनगर शहरामध्ये 2 दिवसापासून आहे, 14 पर्यंत राहणार आहे आणि दररोज वेगवेगळ्या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन नागरिकांमध्ये जाऊन स्वतः झेंडेसुद्धा लावणार आहे। सर, संजय सिसाट यांनी रात्री एक ट्विट केलं होतं की कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे आहेत म्हणून आम्ही उद्धव ठाकरेचा फोटो टाकला होता।
त्यांनी ते लगेच 2-3 तासानंतर डिलीट करून टाकले. काय म्हणाले? संजय शिरसाट हे माझे जवळचे मित्र आहेत. मी महापौर असताना ते माझे सभागृह नेते होते. मी सुद्धा ते ट्विट पाहिलं आणि मी त्यांना बोललो तर त्यांच्या मनात कुठलाही कसलाही विचार नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांच्याबरोबरच राहणार आहेत असं त्यांच्या सरकार त्याच सरकारबरोबर राहणार आहे तशी कुठलाही दबाव तंत्र वापरलं जात. दबाव तंत्र वापरण्याची त्यांना गरजच नाही आहे कारण ते माननीय मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी. कारण या 50-40 आमदारापैकी जे त्यांनी कोणी पत्र लिहिलं होतं त्यांनी कोणी मुलाखत दिली होती म्हणून मला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी आणि संजय शिरसाट यांना त्यांच्या लहानपणापासून कुठलाही दबाव तंत्र न वापरता अत्यंत चांगला काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून मुख्यमंत्री सुद्धा त्यांचा आदर करतील आणि निर्णय घेतील. त्यांना संधी मिळेल अशी आशा मला तर आशा वाटते मिळायला पाहिजे. शेवटी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील तो मान्य सर्वे सर. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.